नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर जे कोणी माझ्या फॅमिलीमध्ये नवीन आले आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. जे कोणी मला रोज रोज बघतात, रोज रोज छान छान कमेंट करतात त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर आज मी तुमच्यापाशी विषय घेऊन आली आहे की तुमच्या मोबाईल नंबरचा मूलांक किंवा त्याचा एंजल नंबर, मोबाईलचा एंजल नंबर काय येतो आणि त्याचा वापर तुम्हाला कशा कशासाठी करू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला कशाची गरज आहे त्यासाठी करू शकता, किंवा तुमचे ऑनलाईन काही बिझनेस असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तुमचा या एंजल नंबरचा वापर करू शकता. आता एंजल नंबर म्हणजे यामध्ये काय आहे, मोबाईल नंबरच्या बरोबर तुमचं भाग्य कसं उजळेल किंवा तो तुम्हाला लकी कसा ठरेल ह्याच्यासाठी तुम्हाला मी सांगते. तर आता 10 अंकी मोबाईल नंबरची बेरीज करायची, त्याची परत बेरीज जर तुम्हाला 3 अंक आले तर त्याची परत बेरीज करायची, 2 अंक आले तर त्याची परत 1 करायची, म्हणजे इतकी बेरीज करायची की त्याचा आपल्याला 1 ते 9 यामध्येच तो आकडा आला पाहिजे. म्हणजे जसं आपण मूलांक काढतो आपल्या वाढदिवसाचा करून, त्याप्रमाणे मोबाईलचा मूलांक काढा. शेवट तुमचा 1 ते 9 पर्यंत जो येईल तो आता तुमचा असेल किंवा तुम्हाला घ्यायचा असेल तर थोडीशी माहिती असावी म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमच्या मोबाईलचा शेवट नंबर जर 1 येत असेल तर तुम्ही व्यापारी असाल तर तो तुम्हाला लकी नंबर ठरणार आहे. किंवा तुम्हाला व्यापार करायचा असेल मोबाईलतर्फे तर तुमचा 1 नंबर असेल तर हा व्यापारी वर्गाला खूप चांगला नंबर आहे. तुमच्या मोबाईलचा मूलांक किंवा शेवटचा अंक किंवा एंजल नंबर 1 येत असेल तर हा व्यापारी लोकांना चांगला आहे. मग तुमचा आहे का बघा, किंवा तुम्हाला घ्यायचा असेल तर बघा, किंवा ऑनलाईन तुम्हाला काम करताना मोबाईलचा वापर करावा लागतोय तर त्याचा शेवटचा अंक 1 येतोय का हे तुम्ही बघा. तर 1 हा व्यापारी लोकांना खूप चांगला अंक आहे. आता ज्यांचा मोबाईलचा नंबर, ज्यांना प्रेमासाठी मोबाईल नंबर वापरायचा आहे, समजा तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी मोबाईल नंबर तुम्हाला वापरायचा आहे की तुम्ही खास या फोनवरनं तुमचं प्रेम वाढीला लागलं पाहिजे, किंवा प्रेमासाठी ज्यांना हवा आहे मोबाईल वापरायचा आहे त्यांच्यासाठी 2 हा नंबर लकी आहे, किंवा 2 हा एंजल नंबर चांगला आहे. मग तुमच्या तुम्हाला जर एकमेकांसाठी फोन वापरायचा असेल किंवा कुणाला गिफ्ट नंबरसकट तुम्हाला फोन, आता सध्या पद्धत आहे की आपण फोन गिफ्ट देतो, नंबरसकट गिफ्ट देतो, तर त्यावेळी तुम्ही 2 अंक जर तुमच्या मूलांक शेवट येत असेल तर त्या फोनचा वापर तुमचं प्रेम वाढवण्यासाठी अतिशय उत्तम ठरतो. किंवा कोणाचंही, म्हणजे प्रियकर प्रियसी किंवा नवरा बायकोच्या पेक्षा सुद्धा जरी नातं जरी कुठलं नातं, समजा प्रेम म्हणजे नातं, समजा कुठलेही नातात गोडवा तुम्हाला निर्माण करायचा असेल तर 2 नंबर तुमच्या मोबाईलचा जर शेवट येत असेल किंवा तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याचा मूलांक 2 बघा. त्यावेळी तुमच्या नाती टिकतील, प्रेम तुमचं नाही का छान आहे, तो प्रेमासाठी कारक आहे नंबर असा. आता जास्त काही बोलता येईल. आता 3 नंबर ज्यांना हवे, जी कलाकार क्षेत्रात आहेत त्यांनी तर अगदी अवश्य घ्या. म्हणजे असं साधे यूट्यूबर असू दे किंवा कलाक्षेत्रातलं तुम्ही कोणतंही असू दे किंवा तुम्ही नेते असू दे, तुम्हाला नाव हवं आहे, फेम हवा आहे, पैसा हवा आहे, अशा लोकांनी 3 नंबर हा त्याचा शेवटचा मूलांक मोबाईलचा येईल असा घेतला तर तुम्हाला हे सगळं मिळू शकतं. कलाकार लोकांची छाप पडू शकते, तुमच्या बोलण्याची छाप पडू शकते पुढच्या लोकांवर, किंवा तुमची कला आवडू शकते. म्हणून नेते लोक आणि ज्यांना नाव फेम वगैरे या बिझनेसमध्ये आहेत ते किंवा काय आहे अशा प्रत्येक लोकांसाठी 3 नंबर हा अतिशय उत्तम नंबर आहे. आता ज्यांना ज्यांचा शेवटचा नंबर 4 आहे त्या लोकांना, त्या लोक म्हणजे 4 नंबर कुणी वापरावा असा सांगते आता तुम्हाला, तर जी बँक खातेमध्ये आहेत, जी वकील आहेत किंवा ते कंपनीचे बॉस आहेत, की तुमच्या हाताखाली 100 माणसं 5 माणसं काही असू दे, कंपनी आहे तुमची, तुमच्या हाताखाली माणसं काम करत आहेत, किंवा तुम्ही बँकेत आहात किंवा तुम्ही वकील आहात, या 3 बिझनेससाठी तुमचा 4 हा नंबर लकी नंबर आहे. या लोकांनी आपल्या मोबाईलची बेरीज करून जर शेवट मूलांक 4 येत असा फोन वापरला तो त्यांच्यासाठी लकी ठरू शकतो. आता 5 नंबर हा अशा लोकांसाठी आहे की तुम्ही ड्रायव्हर लोक आहात, समजा म्हणजे ड्रायव्हर्स आहेत तुमच्या, त्या तुम्हाला भरून तुमचे लोक तुम्ही नेली पाहिजेत, किंवा तुमच्या टमटम गाड्या आहेत समजा, किंवा रिक्षावाले आहात समजा, म्हणजे ड्रायव्हर लोक, जी कोणी ड्रायव्हर लोक आहेत त्यांच्यासाठी, किंवा तुम्ही सेल करता, गाडी चालवून सेल करता,
जे गाडीशी निगडीत आता काय काय असतात व्यापार किंवा हे मला एवढं काही सांगता येत नाही तुम्हाला, पण ड्रायव्हरशी निगडीत म्हणजे गाडीशी निगडीत जे काही तुमचे, कारण तुमच्या बऱ्याच साऱ्या कमेंट आहेत की ताई आमचे मिस्टर ड्रायव्हर आहेत किंवा मी ड्रायव्हर आहे वगैरे असे तुमचे जे आहेत ना, तर तो बिझनेस तुमचा चालत नाही आहे. किंवा तुम्ही असं सांगताय की ताई त्या गाडीला आमच्या भरपूर साडी भाडी यावीत काय यावी, अशा काही काही तुमच्या कमेंट्स आहेत बघा, ते लक्षात येईल आता ज्या बघतील त्यांच्या. सांगा मला ताई हे मी बोलले होते थँक्यू किंवा असं करा. तर ती जे कुणाची ड्रायव्हर साईड आहे त्यांनी त्यांचा मोबाईल नंबरला शेवटचा मूलांक जर 5 येईल असा नंबर वापरला तर त्यांना त्या धंद्यात भरभराट येऊ शकते. आता ज्यांचा 6 नंबर आहे त्यांना बिझनेस कोणताही बिझनेस करायचा असेल, म्हणजे ह्याच्या एक नंबर सारखाच हा 6 नंबर आहे की छोट्या व्यापारापासून मोठ्या व्यापारापर्यंत किंवा मोठाले जे बिझनेस असतात शेअर मार्केटचे असतील किंवा काय असे जे अवाढव्य बिझनेस असतात त्या लोकांना सुद्धा 6 नंबर हा अतिशय लकी नंबर ठरू शकतो. ते कुठल्याही प्रकारचे मोठे मोठे बिझनेस करणाऱ्या व्यापाऱ्या लोकांनी 6 नंबर जर तुमचा शेवट येत असेल तर तो नंबर तुम्हाला, तो मोबाईल तुम्हाला छोट्या व्यापारापासून घाऊक म्हणजे मोठ्या व्यापारापर्यंत नेऊन ठेवू शकतो. आता थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या की आत्ता तुम्ही छोटा व्यापार करताय, समजा साड्यांचा घ्या, आता तुम्ही आत्ता साड्यांचा छोटा व्यापार करताय, घरातल्या घरात करताय, तर तुम्ही जर 6 नंबर वापरला, मोबाईलचा शेवटचा नंबर 6 वापरला आणि त्या मोबाईलवरनं जर तुमचं आता पेमेंट आहे, सगळंच आपण मोबाईलवर वापरत असतो असं काही आहे, तर तुम्ही त्या साड्यांच्या छोट्या व्यापारापासून मोठं दुकान टाकू शकता. असा 6 नंबर आहे जो मोबाईल वापरून आपल्याला कामं करायची आहेत त्यासाठी. आता 7 नंबर अशा लोकांनी घ्या की जे विद्यार्थी वर्गात, कुठलेही विद्यार्थी वर्गात आहात तुम्ही, शिकत आहात, मग तुम्ही कितीही मोठे असा किंवा काही असा, तर तुमचा मोबाईलचा शेवटचा आकडा जर 7 येत असेल तर तो तुम्हाला लकी ठरेल. तुमचा अभ्यासात, ऑनलाईन अभ्यासात त्यात मन लागेल, किंवा तुम्ही शिक्षक असाल तरीसुद्धा तुम्हाला 7 नंबर हा लकी नंबर आहे. एंजल नंबर 7 हा तुमचा लकी नंबर आहे, सॉरी, एंजल नंबर 7 हा तुमचा लकी नंबर आहे. तर तुम्हाला विद्यार्थी किंवा शिक्षक या लोकांसाठी 7 नंबर शेवट कसा येईल हा तुम्ही बघा. आता 8 नंबर असा आहे की तो कुणालाही चालू शकतो. 8 नंबरचा वापर ज्या फोनच्या देवाणघेवाणीसाठी, कोणत्याही बिझनेससाठी, कशासाठी पण जर तुम्ही 8 नंबर तुमचा शेवट असेल तर तो फोन तुम्हाला भरपूर पैसे देणार किंवा तो फोन नंबर तुम्हाला लकी ठरणार, हे लक्षात घ्या. 8 नंबर. आता 9 नंबर हा सगळ्यात सुंदर नंबर आहे, म्हणजे 9 नंबर हा भाग्यांकात सुद्धा चांगला नंबर आहे आणि 9 नंबर हा तुमच्या मोबाईलचा सुद्धा शेवट येणं हा अतिशय सुंदर नंबर आहे की त्यामुळं तुम्हाला सगळंच मिळू शकतं. म्हणजे सगळ्यात नंबरमध्ये सगळंच कसं मिळू शकतं, आता हे जे सगळं वरती आहे किंवा सर्वसामान्य आपण सगळेजण आहोत, तर आपल्याला कोणता नंबर लकी आहे शेवट असणारा, म्हणजे मोबाईलचा मूलांक येईल हा कुठला नंबर सगळ्यात छान आहे, तर 9 आहे. मग आता ज्यांचे आहेत त्यांनी काही असं म्हणू नका, ताई आता आमचा नंबर आहे आम्ही बदलू शकत नाही, तर काय, हा एक तुम्हाला दिलेली माहिती आहे किंवा कुणाला घ्यायचा असेल त्याच्याबद्दलची माहिती आहे, किंवा आपल्या आपल्या नंबरमुळे आपला फायदा होतो आहे का तोटा होतो आहे, आपण कोणत्या, आता तुम्ही जर बँकेमध्ये असाल, शिक्षकमध्ये असाल, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, आता बरेच टीचर लोकांचं सुद्धा आहे की ताई आमचे क्लास बंद पडलेत याच्यापासनं तर आम्ही काय करू, ऑनलाईन क्लासेस घेत आहे तरीही चालत नाही, काय करू, तर ह्याच्यासाठी सांगते तुम्हाला की जर ज्याला शक्य असेल त्यांना नंबर बदला, त्याला नाही शक्य त्यांनी बदलू नका, पण एक माहितीसाठी तुम्हाला की कोणता मोबाईलचा मूलांक तुम्हाला लकी ठरू शकतो, ह्याच्यासाठी तुम्हाला मी 1 ते 9 सांगितले. तर सर्वसामान्य सगळ्या जनतेसाठी तुमचा काहीही असो, तिकडं व्यापार असो, तुम्ही शिक्षक असो, एकदम म्हणजे जसा मूलांक 9 मौज मजा करण्यासारखा तो आहे, तसाच मूलांक 9 ह्याच्यातसुद्धा हा आपल्याला मजेशीर म्हणजे सगळ्या बाजूनं सुख संपत्ती पैसा भरभराट प्रेम सगळं काही देऊ शकतो, ज्यांचा मोबाईलचा शेवटचा 9 म्हणजे मूलांक नंबर शेवट खाली येणारा 9 येतो. आता हा हे काही नाही, व्हिडिओ सगळा व्यवस्थित बघायचा की ताई शेवटचा नंबर म्हणताय का, ताई असा म्हणताय का, नाही, व्यवस्थित व्हिडिओ बघत जा. माझ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती असते, कधीतरी चुकून मी जर जास्त व्हिडिओ एकत्र केले तर एखादा शब्द तुम्हाला सांगायचा राहतो, पण मी परत परत समजावून सांगत असते, म्हणून व्हिडिओ सगळा बघत जा आणि मग प्रश्न करत जा. कारण मी आता व्हिडिओमध्ये तुम्ही जे व्हिडिओ बघत नाही त्याला मी सरळ लिहिते की हे उत्तर व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित
बघा तुम्हाला राग येतो का हसायला येतो मला माहीत नाही त्या कमेंटचं माझ्या, पण मी हे उत्तर देते की व्हिडिओ नीट बघा. मग असे प्रश्न कुणीही विचारू नका, काही ताई शेवटचा नंबर का तर नाही, सगळ्याची बेरीज करा, परत ऐका, त्याचे दोन आकडे येतील किंवा तीन आकडे येतील, मग त्याचे दोन करा, दोन आले तर त्याचा एक करा, म्हणजे शेवटचे आपण मूलांक वाढदिवसाचा काढला तसा तुमच्या मोबाईलचा मूलांक काढा आणि ह्याच्यावरनं त्याची परीक्षा घ्या. तर कसा वाटला हा नवीन विषय, आवडला का? तर सगळ्यांनी नक्की सांगा, नक्की छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर, नवीन माहितीबरोबर. तोवर टाटा.